शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश हिरोदिया प्रशाला इयत्ता चौथी विषय मराठी। धडा नवा ईदगाह। मूळ लेखक प्रेमचंद, अनुवाद संजीवनी खेर। पाठाचा परिचय। छोट्या हमीदला त्याच्या अमीना आजीने ईदगाहला 3 पैसे दिले। सगळी मुले मिठाई खेळणी खरेदी करत असताना हमीदने चिमटा खरेदी केला। स्वयंपाक करताना आजीचे हात भासतात म्हणून त्याने चिमटा खरेदी केला। आजीने प्रेमाने हमीदला कुशीत घेतले। हाच पाठ आजनो आपण पाहणार आहोत। रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे। किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही। झाडं हिरवीगार दिसत आहेत। शेतात समृद्धी डोलत आहे। आकाश लालेलाल झालंय। आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय। किती शांत किती सुखद। जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे। गावात नुसती गडबड चालली आहे। ईदगाहाला जाण्याची तयारी सुरू आहे। मुलं तर खूप आनंदात आहेत। कुणी तर 1 दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत, पण कुणी तर तोही पाळलेला नाही। पण ईदगाहाला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय। रोज ईदच्या नावाचा जप चाललेला होता ती ईद आज उगवली आहे। मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली। लोक ईदगाहाला का येत नाही असा प्रश्न त्यांना पडलाय। सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद। 4 ते 5 वर्षाचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा। याचे अब्बा मागच्या वर्षीच कॉलराला बळी गेले आणि आम्ही पांढरी पडत पडत 1 दिवस मरून गेली। आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत निसतो। तिच्या जवळ तो सुखात आहे। अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत। खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील। अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे। म्हणूनच तो आनंदात आहे। हमीद जवळ जोडे नाहीत। डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे। तिचा वरचा भाग काळा पडला आहे तरी तो खुशीत आहे। अमीनाच्या हृदयात कससच होत आहे। गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहाला चालली होती। हमीदला अमीना शिवाय कोण आहे? त्याला एकटं कसं पाठवायचं? त्या गर्दीत पोरग कुठं हरवलं तर? नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही। एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा? पायाला फोड नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ। अमीनाबीकडे फक्त 2 आणे आहेत। 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात। एवढंस धन व हा ईदचा सण। हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन। अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो। गावाहून लोक निघाले। इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता। कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे। अचानक समोर
ईदगाह दिसला. चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे. खाली पक्की फरशी लावलेली आहे. त्यावर जाजम घातलेला आहे. रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत. पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत. कुणाचा पैसा व प्रतिष्ठा पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे. सगळे एकदम वाकत आहेत. गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळा ही हालचाल होते. जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विझावेत असं दृश्य दिसत आहे. नमाज संपली. लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहे. आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानांकडे धावतील. पहा हा झोपाळा. एक पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट या चक्राला लागलेले आहे. एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. महमूद, मोहसिन, नूर आणि सम्मी त्या चक्रातील घोड्यांवर उंटावर बसत आहे. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तर 3 पैसे आहेत. आता खेळण्यांची खरेदी. दुकानांमध्ये तरे तरेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. खेळणी तरी किती प्रकारची. राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू. वा, किती सुंदर खेळणी आहेत ही. महमूदने शिपाई घेतलाय. खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक. वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पाणक्या आवडलाय. कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळताय. पण हमीदकडे 3 पैसे आहे. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार. खेळल्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खाते तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावरून फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्याने पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो. रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहे. हमीदने दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला. दुकानदारानं पाहिलं कि या पोरांबरोबर कुणी मोठं नाही. तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही, विक्रीसाठी नाही का, विक्रीसाठी नाही का, इथवर बोजा आणला असता का, मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती. 6 लागतील. हमीद थोडा थबकला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. योग्य भाव 5 लागतील. घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 3 देणार का. हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल. पण दुकानदारानं त्याला बोलावून 3 चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मज्जा केली. खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदने मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला.
आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली, त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय. किती पैशात? 3 पैसे दिले. अमीनाबी एकदम दुःखी झाली. कसं पोरग आहे हे? दुपार झाली, न काही खाल्लं न प्याला, आणलंय काय तर चिमटा. एवढ्या मोठ्या मेळ्यात तुला आणखी काही नाही मिळालं? तू चिमटा उचलून आणलास तो? हमीद अपराधी भावनेनं म्हणाला. तुझे हात स्वयंपाक करताना भासतात ना, म्हणून आणलाय मी चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोराहिलाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लालचावलं असेल. एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा? तिथे पण त्याला ह्या म्हाताऱ्याच्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं. तिला रडू कोसळलं. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. आणि हमीद आजीच्या प्रेमकुशीत शिरला होता.